पुण्यामधल्या मुळशी तालुक्यातील विठ्ठल शेलार या गुंडाला भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला, पण पालकमंत्री गिरीश बापट यांच्या उपस्थितीमध्ये हा संपूर्ण पक्षप्रवेश झाला होता. पण आता या माणसाला आपण ओळखत नसल्याचं स्पष्टीकरण गिरीश बापट यांनी दिले. तसंच विठ्ठल शेलारला कोणतंही पद आम्ही दिलं नाहीये आणि जर अशी चूक आमच्याकडनं झाली असेल तर ती चूक आम्ही दुरुस्त करू, असं स्पष्टीकरण सुद्धा गिरीश बापट यांनी दिलंय. काय ते नाव काय ते शेलार, मला प्रत्यक्षात माहिती नाही, माझा काही जुना कोणाशी परिचय नाही. असं समजा की मी 100 ठिकाणी भाजपमध्ये कार्यकर्ते घेतलेत, 99 ठिकाणी काही प्रॉब्लेम नाही आला, एक ठिकाणी आला असेल आणि चूक झाली असेल, मोठं मन करून दुरुस्त करायची असते, पुरस्कार नसतो करायचा. ज्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर आम्ही लढलो आणि लढलो म्हणून लोकांनी आम्हाला सत्तेवर आणलं, तिथे आम्हा असं कधीच कृत्य करणार नाही. पण 100 ठिकाणांमध्ये एखाद्या ठिकाणी माहिती अभावी न कळत काही झालं असेल तर देर आहे, दुरुस्ती आहे. पद बीत काही दिलेलं नाही आहे, असं पद आम्ही कोणालाच देत नसतो, उमेदवारी पण त्याला दिलेली नाही आहे. गावोगावच्या कार्यक्रमात अनेक लोक येतात, त्याच्यात आला असेल.